अव्यक्त नामनमी परमेश्वर शक्ति अनादि विद्या त्रिगुणात्मिका परा कार्यानुमेया सुधैव माया एया जगत सर्वमिदं प्रसूयते। प्रथमता सर्वांची दिलगिरी व्यक्त करते, कारण आपण सर्वजण आपल्या जीवनातील अमूल्य असा वेळ खर्च करून या कार्यक्रमासाठी राजकीय सामाजिक वारकरी संप्रदायातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी महाराष्ट्रातून सर्व कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आमच्या इंदुरीकर परिवारावर तसेच आमच्या मयुरीताईवर प्रेम करणारी सर्व नातेवाईक सर्व आप्तिष्ट सगळे सोयरे आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या जीवनातला अमूल्य असा वेळ खर्च करून या ठिकाणी आलात त्याबद्दल ज्ञानेश्वर माऊली बहुदेशीय सेवाभावी संस्था ओझरखुर्द इंदुरीकर महाराज त्याचप्रमाणे शिंदे परिवार या दोन्ही परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे शेट्टी परिवार या तीनही परिवाराच्या वतीनं सर्वांचे मनस्वी आभार। मानवी जीवनामध्ये तीन प्रकारचे सोहळे घडतात, पहिला सोहळा जन्म सोहळा, दुसरा सोहळा लग्न सोहळा आणि तिसरा सोहळा अंत्य सोहळा। जन्म आणि मरण कर्माधीन घडतात, पण लग्न सोहळा प्रारब्धाने घडतो आणि प्रारब्धाने घडून आलेला आजचा हा शुभमंगल प्रसंग, या शुभमंगल प्रसंग मी एकच म्हणेल की असं म्हणतात लग्नाच्या स्टेजवर सनईका वाजतात, जीवन काय आहे ते शिकवू लागतात। लग्नाच्या स्टेजवर सनईका वाजतात, जीवन काय आहे ते शिकवू लागतात। आईच्या डोळ्यातील अश्रू काय शिकवतात, सुखी रहा लेकरा आशीर्वाद देऊ लागतात। आशीर्वाद म्हणजे फॅशन नाही, तर त्या आशीर्वादातून पूर्वजनांची आठवण होते, शूरांची आणि वीरांची, या भूमीतील मर्द मराठ्यांचे, गडावरती समाधी तानाजी मालुसरांचे, आळंदीमध्ये ज्ञानेश्वरांचे, देहूमध्ये तुकोबांचे, वारकरी सही शिकवण वारकरी संप्रदायाचे। साध्या कपड्यामध्ये बाप दिसतो तरी कसा, आईच्या डोळ्यातील झरा वाहतो तरी कसा, परमेश्वर पांडुरंगाच्या छत्रपती राजांच्या शुभाशीर्वादाने हा शुभमंगल सोहळा जुळून येतो असा। आणि म्हणून या नवदापत्याचं आयुष्य सुख समृद्धीचं जावो, तसेच त्यांच्या हातून आई वडिलांची साधू संतांची सेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते। रामकृष्ण हरी।